लासलगाव उपबाजार विंचूर येथे लाल कांद्याच्या लिलावाचे शुभारंभ 4,500 रुपये मिळाला उच्चांकी दर. एकीकडे लासलगाव पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्या तर 2 खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा धान्याचे लिलाव गेल्या 7 नोव्हेंबर पासून बंद असताना लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवारी विंचूर येथे कांद्याचे लिलाव सुरू असून आज सकाळच्या सत्रात 750 वाहनातून उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याची आवक दाखल झाली असून आज पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाचे शुभारंभ सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येवला तालुक्यातील ठाणगाव पिंपरी येथे योगेश्वर ठोंबरे यांच्या नवीन लाल कांद्याला 4,500 इतका उच्चांकी दर तर सरासरी 4,100 रुपये बाजारभाव मिळाला. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 4,500 रुपये, कमीत कमी 2,100 तर सरासरी 3,800 रुपये इतका प्रति क्विंटलला मिळाले असून सर्व बाजार समित्या लवकर सुरू करा व कांद्यावरील निर्बंध रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लासलगावच्या उपबाजार विंचूरमध्ये आज जवळपास 600-700 नगांची आवक या ठिकाणी कांद्याची झाली. लाल कांद्याची पण आवक या ठिकाणी सुरू झाली. जवळपास लाल कांद्याला 4,500 असा उंचकी भाव या ठिकाणी मिळाला आहे. बाकीच्या कांद्याला सुद्धा 4,000 ते 4,200, 4,300, 4,400 असा भाव या ठिकाणी आहे. आणि आज पाडवा असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा आणला आहे आणि सणासुदीच्या काळात सुद्धा लासलगाव बाजार समिती उपबाजारामध्ये बाकीच्या बाजार समित्या जरी बंद असल्या तर या ठिकाणी ती सुरू आहे आणि निफाड उपबाजार पण परवा या ठिकाणी चालू होतोय. विंचूरचं आपलं लासलगावचं पण या ठिकाणी 2 दिवसामध्ये चालू होणार आहे.